नमस्कार, रेखास कुकिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण पातळ पोह्याचा चिवडा बनवणार आहोत. चिवडा जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत तो नरम पडणार नाही असा चिवडा आपण बनवणार आहोत. तर बघू शकता किती छान असा चिवडा झालेला आहे आणि जरासुद्धा नरम नाही. छान असा क्रंची चिवडा आपला रेडी झालेला आहे. तर चिवडा बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण पातळ पोहे होते ते चाळून घ्यायचे, म्हणजे त्याच्यात काय पावडर असेल ते खाली पडेल. तर आपण अशा प्रकारे आपले सर्व चिवडा चाळून बाजूला करून घेऊ. सर्व पोहे चाळून घेतलेले आहेत तर बघू शकता पोह्यामधून किती पावडर पडलेली आहे. जर आपण असाच वापर केला तर पोहे असे कचकच लागतात, म्हणून सर्वप्रथम त्याला चाळून घ्यायचे, म्हणजे त्यातली पावडर निघून जाते. नंतर मंद आचेवर आपण पोहे भाजून घ्यायचे. गॅस फास्ट नाही करायचा, मंद आचेवर आपण 5 ते 10 मिनटं पोहे भाजून घेणार आहे, जोपर्यंत पोह्यांचा आकार बदलत नाही तोपर्यंत. तर छान असे पोहे भाजत आलेले आहेत, त्याचा आकारसुद्धा बदलत आलेला आहे, बघू शकता. छान पोहे भाजले का नाही तर छान असे क्रंची होतात आणि आपले पोहे जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत तो नरम पडणार नाही जर आपण पोहे चांगले भाजले तर. बघू शकता पोहे किती छान असे भाजत आलेले आहेत. आपल्याला जास्त करपवायचे नाहीत, मंद आचेवर त्याला 5 ते 10 मिनटं भाजून घ्यायचेत. भाजायच्या आधी आपण बघितले होते पोहे कसे मोठे होते, आता भाजत आलेत तर पोह्यांचा आकार कसा छोटा छोटा होत चाललेला आहे आणि छान असे क्रंची पोहे आपले भाजून झालेले आहेत. तर आपण त्याला जास्त करपवलेले नाहीत, सतत हलवत राहायचं म्हणजे खाली करपणार नाही. तर छान असे पोहे आपण भाजून घ्यायचेत. आता आपले सर्व पोहे भाजत आलेले आहेत, त्याला आपण एका मोठ्या भांड्यात काढून घ्यायचं आहे. मी एक मोठी परात घेतलेली आहे, त्याच्यात पोहे काढून घेतलेले आहेत. तर सर्व पोहे असे पसरून टाकून घ्यायचे. आता आपण शेंगदाणे तळून घेऊ. एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत, म्हणजे वजनानुसार 1/2 किलो शेंगदाणे आहेत. त्यालासुद्धा व्यवस्थित तळून घ्यायचे, छान असा ब्राऊन कलर येईस तोपर्यंत. तर बघू शकता शेंगदाणेसुद्धा छान असे भाजत आलेले आहेत. शेंगदाण्यालासुद्धा कलर छान असा आलेला आहे. आता आपण शेंगदाणे काढून जी पोहे भाजून ठेवले होते त्याच्यावरच टाकून घ्यायचे. आता त्याच तेलामध्ये आपण डाळ्या आहेत, अर्धी वाटी डाळ्या घेतल्यात, त्यासुद्धा भाजून घेऊ. त्याला जास्त तळण्याची काही गरज नसते कारण त्या ऑलरेडी भाजलेल्या असतात, म्हणून 2 मिनटंच आपण त्याला तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत. सतत असे हलवायच्या म्हणजे ते चारही बाजूने छान अशा भाजल्या जातील. आता डाळ्यांचा कलरसुद्धा छान असा चेंज झालेला आहे, त्यालासुद्धा काढून आपण पोह्यावर टाकून घेऊ. आणि त्याच तेलामध्ये
एक वाटी खोबरं घेतलेले असं त्याचे उभे उभे काप करून घेतलेले आहेत पातळ. खोबरं सुद्धा सतत हलवत हलवत भाजून घ्यायचं, छान असं ब्राऊन करून घ्यायचं. तर खोबरं सुद्धा आपलं छान असं ब्राऊन झालेलं आहे, त्याला सुद्धा काढून घेऊ. त्याला काढून पोह्यावर टाकून घेऊ. आता त्याच तेलामध्ये आपण थोडासा गॅस कमी करायचा आणि काजू तळून घेऊ. अर्धी वाटी काजू घेतलेले आहेत, त्याला 2 मिनटं आपण तेलामध्ये तळून घेऊ. काजू छान असे तळले गेलेले आहेत, त्याला आपण काढून घेऊ. काजूसुद्धा आपण पोह्यावरच टाकून घ्यायचे आहेत. त्याच तेलामध्ये आपण मनुके घेतलेत. मनुके आपल्या आवडीनुसार घ्यायचे, आपल्याला जास्त आवडत असेल तर आपण जास्त घेऊ शकता. छान असं 2 मिनटं त्याला आपण तेलात भाजून घेऊ. ते सुद्धा आपण पोह्यावर काढून घेऊ. त्याच तेलात आपण कढीपत्तासुद्धा तळून घ्यायचा आहे. छान असा क्रंची होस्तपर्यंत आपल्याला तेलात कढीपत्ता तळून घ्यायचा आहे, म्हणजे आपला चिवडा नरम होणार नाही. जर कढीपत्ता नरम असेल तर चिवडासुद्धा नरम होणार. तर आता आपण त्याला चिवड्यावर टाकून घेऊ. त्यातलं थोडंसं तेल काढून साईडला ठेवू आणि त्याच तेलामध्ये 10 ते 15 हिरव्या मिरच्या आहे ना, त्याला अशा बारीक कट करून घेतलेल्या आहेत, त्या टाकून घ्यायच्या. आणि हिरव्या मिरच्या छान अशा क्रंची होस्तपर्यंत आपल्याला भाजायच्या आहेत, जरासुद्धा कच्च्या राहिल्या नाही पाहिजे. तर छान आपण हिरवी मिरची भाजून घेऊ. तिखटवाली मिरची घेतलेली आहे. जर आपल्याला तिखट आवडत नसेल तर आपण पोपटी मिरच्यासुद्धा घेऊ शकता, त्या कमी तिखट असतात. आता मिरची छान अशी भाजत आलेली आहे, तर बघू शकता छान अशा क्रंची मिरची झालेली आहे आपली. त्याच्यात आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊ, म्हणजे मिठामुळं अजून छान क्रंची होतील मिरच्या. आणि जर दाताखाली आल्या तर त्या अशा तिखट लागणार नाहीत. तर मिठासोबत आपण 2 मिनटं अजून भाजून घेऊ मिरची. छान मिरची भाजून झालेली आहे. तर बघू शकता मिरचीचा कलर सुद्धा चेंज झालेला आहे, कारण जरासुद्धा नरम मिरची असेल तर आपला सर्व चिवडा नरम होऊन जाईल. म्हणून आपल्याला कधीही अशा क्रंची मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत. आता आपण काय करायचं आहे, गॅस बंद करायचा आणि सर्व मसाले करून घेऊ. 1 चमचा हळद घेतलेली, त्याच्यात हिंग टाकून घेऊ. हिंगसुद्धा छान तेलात भाजून घ्यायची. मसाले भाजताना गॅस बंद करून टाकला आहे आपण, गरम तेलामध्येच सर्व काम करायचं आहे. आता 1 चमच्यामध्ये तेल घेतलेलं आहे, त्याच्यात 1 चमचा मोहरी 1 चमचा जिरे टाकून घेतल्यात आणि छान तडतडू द्यायचे. मोहरी आणि जिरे छान तडतडलेत, ते आपण कढईमध्ये फोडणी करून ठेवली होती, त्याच्यात ही टाकून घेऊ.
आणि गरम गरमच फोडणी देऊन आपण पोह्यावर टाकून घ्यायचे. तर सर्व फोडणी टाकून झालेली आहे. आता त्याला आपण हळूहळू मिक्स करून घेऊ. छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. जास्त घाई करायची नाही, नाहीतर चिवड्याचं आपलं चुरा होऊन जाईल. तुम्ही म्हणाल की अजून कलर का नाही आला, तर त्याला नेहमी आपण 5 मिनटं असंच हलवत राहायचं आहे, म्हणजे आपोआपच कलर येतो. सतत 5 मिनटं आपण सर्व मिक्स करून घ्यायचं. तर बघू शकता हळूहळू त्याच्यावर कलर यायला लागला आहे. आता आपण त्याच्यावर आपल्या चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे, कारण आपण मिरची भाजताना सुद्धा मीठ टाकलं होतं. आता आपल्या आवडीनुसार त्याच्यावर पिठी साखर टाकून घेऊ आणि त्याला परत 2 मिनटं व्यवस्थित मिक्स करून घेऊ. तर हे चिवडा छान असा रेडी झालेला आहे आपला. बघू शकता कलरसुद्धा किती छान असा आलेला आहे. तर पातळ पोह्याचा चिवडा रेडी झालेला आहे. जास्त ऑइली नसतो हा, कारण आपण पातळ पोहे भाजून घेतलेले, तळलेले नाहीत. आणि छान असा चिवड्यालासुद्धा कलर आलेला आहे. तर त्याला आपण थंड होऊ द्यायचं आणि थंड झाल्यानंतर मग हवा बंद डब्यामध्ये बंद करून ठेवायचं. म्हणजे जोपर्यंत आपला आता चिवडा संपणार नाही तोपर्यंत काय तो नरम पडणार नाही. तर नक्की करून बघा, खूपच छान लागतो. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि एकदा नक्की नक्की करून बघा, खूपच छान असा आपला पातळ पोह्याचा चिवडा रेडी झालेला आहे. धन्यवाद.